महाराष्ट्र राज्य महिला बचत गट महासंघ की ओर से बीते दिनों पत्र परिषद ली गई। महाराष्ट्र राज्य महिला बचत गट महासंघ की ओर से बीते दिनों शहर में पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में महाराष्ट्र राज्य महिला बचत गट महासंघ के सभी पदाधिकारी मौजूद थे। इस पत्र परिषद के संबंध में महाराष्ट्र राज्य महिला बचत गट महासंघ के अध्यक्ष अंजलि परकवार ने जानकारी दी, तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। 2005 पासून आम्ही हे खिचडीचं म्हणजे काम करत आहे महिला बचत गटाच्या याच्यावर। तर आता जे आमचं काम 2019 मध्ये जे टेंडर निघालं आहे तर ते आमचं अपात्र ठरलंय। त्याच्यासाठी आमचा एकच मुद्दा आहे की म्हणजे आम्ही अपात्र ठरलंय तर कोण पात्र ठरलंय त्याच्यासाठी म्हणून आम्हाला याचा न्याय पाहिजे। आणि चंद्रपूर जिल्ह्यातले जेवढे बचत गट आहेत तेवढ्यांना काम मिळालं पाहिजे। जसे बाहेरगावचे लोक जर इथे येऊन काम करणार तर ते आम्ही सहन करणार नाही। आणि कोणी आमच्या गावातले जर गट असेल आणि त्यांच्या याच्यावर जर काम करत असेल तरी ते कधी ना कधी माहीत होतेच, तर त्याच्यावर आम्ही म्हणजे हे ऑब्जेक्शन उचलणार आणि मंत्रालयापर्यंत जाऊ। हे ऑनलाईन नाही पाहिजे आम्हाला प्रोसिजर, जिल्हा लेवलवर आणि जिल्ह्यातल्याच लोकांना हे काम मिळालं।